नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. गारपिटीच्या तडाख्यात पपईची बाग पूर्ण उद्ध्वस्त. परवाच्या गारपीट आणि वादळी पावसाच्या तडाख्यात विटा येथील महेंद्र कदम आणि शिवाजी कदम यांच्या पपईच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेली पपईची बाग गारपिटीच्या तडाख्यात पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. महेंद्र कदम यांची पपईची बाग, ढब्बू, शेवगा व द्राक्ष बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 20 ते 25 लाखाचे नुकसान महेंद्र कदम यांच्या शेतीचे झाले आहे. गत 15 दिवसांपूर्वी गारपिटीच्या तडाख्यातून वाचली आणि परवाच्या वादळी पाऊस व गारपिटीने घात केला आणि हातातोंडाला आलेलं पीक वाया गेलं. प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले आहेत. नाव माझं महेंद्र आनंद कदम, राहणार विटा. माझं टोटल क्षेत्र 12 एकर आहे, त्यात पप्पे माझे 2.5 एकर आहे. भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पपईला माझा 3.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च आहे. आता जर उत्पन्न जर आता धरला असतं तर माझं उत्पन्नाचा जर खर्च जाऊन जर मला उत्पन्न झाला तर 1-15 लाख रुपये माझं तसं नुकसान आहे. आता उत्पन्न जर सोडलं तर माझं आता वैयक्तिक खर्च पपईला 3.5 लाख रुपये आतापर्यंत आलेला आहे. तसंच माझे मिरची 4 एकर आहे, डबू मिरची 3 एकर आहे, पिकॅडोर 1 एकर आहे, त्याला आतापर्यंत 8.5 लाख रुपये माझा खर्च आलेला आहे. शेवगा माझा 1.5 एकर आहे, त्या 1.5 एकर आता त्यात 3.5 लाख रुपये नुकसान आहे. गेल्या वेळी आता जी बाग द्राक्षाची बाग माझी 3.5 एकर आहे, ती पण गारपिटीने आत्ता बऱ्यापैकी माझं नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षी पण बागेतनं मला 14 ते 15 लाख रुपये अतिवृष्टीमुळं, पावसामुळे ते 14-15 लाख असं टोटलपर्यंत आता माझं 30 ते 40 लाख रुपये आत्तापर्यंत माझं नुकसान झालं. गारपिटीमुळे मार बसल्यामुळे नाही, हा मार बसल्यामुळे की माल आता पूर्ण डॅमेज झालेला. म्हणजे आता समजा एखादी जर वस्तू असा जर मार बसला तर माल जसा पकवल तसा सडत जातो, त्यामुळे या मालाचा आपल्याला 1 रुपया मिळणार नाही. पूर्ण मालाचं आपला हे नुकसान झालेलं. आधी 14 दिवसापूर्वी पहिल्यांदा गारपीट झालेली, त्यातनं कसा तर तरलेलो होतो, पण कालच्या गारपीटीमुळे पूर्ण नुकसान झालेलं. राष्ट्रीय महामार्ग विभागाने विट्यातील मुख्य रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन. दहावीर शितोळे. विटा गाव भागातील मुख्य रस्ते हे पूर्वी नगर परिषदेच्या निगराणीखाली होते, मात्र आता ते राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांच्या अखत्यारीत येत असल्याने या विभागाचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदरच्या रस्त्याचे काम हे कल्याणराज देसाई या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवून पक्का रस्ता त्वरित करावा असे या कंपनीला शासनाने त्वरित आदेश देऊन रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे, अन्यथा आंदोलन करू असे आवाहन विटा नगर परिषदेचे नगरसेवक दहावीर शितळे यांनी केले आहे. अवकाळी गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करा. आमदार अनिल बाबर. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील कुर्ली येथील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे तसेच घरे व जनावरांचे गोठे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधिकारी व प्रशासनास दिल्या. कोरोनाचे संकट टळल्यानंतर आपण शासन दरबारी यावर मुख्यमंत्री साहेबांना एक विशेष बैठक लावण्यासंदर्भात विनंती करणार आहे व शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात विनंती करणार आहे. ज्या लोकांनी पीक विमा काढला आहे त्यांच्या नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनी यांचे अधिकारी सोबत बैठक करून त्यावर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास सहकार्य करून आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मदत करावी आणि प्रशासनाने कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आमदार अनिल बाबर यांनी प्रतिपादन केले. चांदोली वसाहतीमध्ये उमेश कानडे यांच्याकडून मदतीच्या किटचे वाटप. उमेश कानडे यांच्याकडून चांदोली वसाहत परिसरात गरजू लोकांना मदतीच्या किटचे वाटप करण्यात आले. आटा, तांदूळ, साखर, चहा पावडर असे साहित्य असलेले 150 किट वाटप केले गेले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे, संदीप कानडे, अंकुश सावंत, बबन सावंत, पांडुरंग सावंत, दीपक सोनवणे, राजेश चिदरकर उपस्थित होते. नमस्कार, मी उमेश कानडे, ग्रामपंचायत सदस्य वाळवा, वारणा धरणाने अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचा एक युवक कार्यकर्ता. 22 मे रोजी आमच्या चांदोली वसाहत परिसरामध्ये कोरोना पेशंट सापडला आणि आमच्या धरणग्रस्तांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. हातावरती पोट असणारी आमची सर्व मंडळी, जवळजवळ 150 कुटुंब या ठिकाणी धरणग्रस्त वसाहतीमध्ये आहेत आणि आज 8-10 दिवस झालं
या ठिकाणी त्यांना बाहेर पडण्याची संधी नसल्यामुळे मी या ठिकाणी त्या कुटुंबांना अन्नधान्य किट देण्याचं काम केलं. हे फक्त मी माझी जबाबदारी म्हणून काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं पद्मभूषण डॉक्टर क्रांतिवीर नागनाथांना नाईकोडी यांच्या विचाराचा वसारी वारसा जपणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय गौरवभाऊ नाईकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी हा पेशंट सापडल्यानंतर काही तासातच आम्ही संपूर्ण परिसर हा लॉकडाऊन करून कंटेनमेंट झोन तयार केला आणि त्याचबरोबर संपूर्ण परिसर हा आता कंटेनमेंट झोनमध्ये आहे. या ठिकाणी अण्णासाहेबांचं सतत संघटनेच्या माध्यमातून सांगणं असायचं की आपल्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला द्या आणि त्याच दृष्टीनं आम्ही तोच विचार मनामध्ये ठेवून या ठिकाणी आपल्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं. या 150 कुटुंबांना मी माझी जबाबदारी म्हणून माझं कुटुंब जसं आहे तसं हे धरणग्रस्त सुद्धा माझे कुटुंब आहे या दृष्टीनं मी काम केलंय. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये सतत औषध फवारणी असेल, डासासाठी धूर फवारणी असेल आणि विविध कामं आम्ही या ठिकाणी करतोय. आता मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की जो आमचा मिरजेमध्ये पेशंट आहे तो पेशंट बरा होऊन या ठिकाणी त्याच्या घरी सुखरूप येईल आणि त्याचबरोबर त्याच्या घरातील जे सदस्य आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने बरे होऊन त्याच्या घरी लवकरात लवकर परत येतील अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. माजी आमदार सदाशिव पाटील. कुर्ली या गावात प्रचंड मोठा अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, ढब्बू, द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. हे गाव सांगली जिल्ह्यात माळव्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी लॉकडाऊनमुळे हातातोंडाला आलेली पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र यानंतर शेतकऱ्यांनी खचून न जाता पिकांची लागवड करून ती बाजारात येण्याची वेळ आली असता अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. यातच घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सदाशिव पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.